राज्यात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. 26 जुलै 1902 मध्ये संस्थान काळात राजर्षी शाहू महाराज यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. या घटनेला गुरुवारी 116 वर्ष पूर्ण झाली. याचे औचित्य साधत सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती मानवी साखळी करून प्रशासनाचा निषेध केला. मराठा आंदोलनाच्या आज 3र्या दिवशी दसरा चौकात अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध करण्यात आला. शाहीर रंगराव पाटील व सहकाऱ्यांनी कोल्हापुरी स्टाईलने पोवाड्याच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, शिवाजी महाराज की जय, शाहू महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच महिलांनी काळ्या साड्या परिधान करून निषेध नोंदविला. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, आमदार चंद्रदीप नरके, उपमहापौर महेश सावंत, माजी महापौर आर के पोवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, मनपा गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, जयश्री चव्हाण, दीपा मगदुम, वृषाली कदम, ईश्वर परमार यासह मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते. पहा बेळगाव शहरातील ठळक घडामोडी बेळगावीन शॉर्ट मध्ये रोज दुपारी 12 वाजता. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.